वटवाघळाची काळोखातली नजर, गरुडासारखं चपळ, अत्याधुनिक शिकारी ड्रोन लवकरच भारतात, भारतीय सैन्य दलांची ताकद अनेक पटीनं वाढणार, हंटर किलर यूएव्ही श्रेणीमधलं मेल प्रिडेटर बी हे ड्रोन लवकरच भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. या ड्रोनच्या खरेदीसाठी अमेरिकेसोबत लवकरच करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अमेरिकेतील जनरल ऑटोमिक्स ही कंपनी हे ड्रोन तयार करते. कंपनीकडून अंदाजे 22,000 कोटींना 30 ड्रोनची खरेदी करण्याची तयारी भारतानं केली आहे. MQ-9B या नावानं ओळखली जाणारी ही ड्रोन्स खऱ्या अर्थानं शत्रूचा कर्दनकाळ ठरणारी आहेत. जास्त काळ आणि सर्वाधिक उंचीवर उड्डाण करू शकणारं हे पहिलं हंटर किलर UAV श्रेणीतलं ड्रोन आहे. याची रेंज तब्बल 1,900 किलोमीटर इतकी आहे. रात्रीच्या काळोखातही अचूक वेध घेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. 50,000 फूट उंचीवरून उडण्याची त्याची क्षमता असली तरी लक्ष अचूक टिपण्यासाठी ते 25,000 फूट उंचावरून उडवलं जातं. या ड्रोनचं वजन 2,223 किलो असून त्यात 1,800 किलो इंधन असतं. तब्बल 1,700 किलो वजनाची हत्यारं वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता आहे. मेड प्रिडेटर बी ड्रोनवर 4 AGM-114 हेलफायर मिसाईल असतात. याखेरीज 2 लेझर गायडेड GBU-12 पेवे बॉम्बही बसवलेले असतात. याशिवाय ड्रोनवर अन्य मिसाईल्सही बसवता येऊ शकतात. भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारतानं प्राप्त करण्यासाठी आता कंबर कसलेली आहे. म्हणूनच भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमसाठी जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं S-400 एअर डिफेन्स सिस्टम आपण रशियाकडून घेतोय. तर त्याच्या विपरीत MQ-9B प्रिडेटर ड्रोन हे आपण अमेरिकेच्या जनरल ऍटॉमिक या कंपनीकडून घेतोय. येत्या काही आठवड्यात डिफेन्स ऍक्विजिशन काउन्सिल या खरेदीला हिरवा झेंडा दाखवू शकते. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेसोबत करार केला जाईल. 30 पैकी प्रत्येकी 10 प्रिडेटर ड्रोन तिन्ही सैन्य दलांना दिली जाणार आहेत. यामुळे समुद्रातील धोक्यांपासून ते चीनच्या हालचाली, पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी या सर्वांवर नजर ठेवता येईल आणि वेळ पडलीच तर शत्रूचा काटाही काढता येईल. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास.